नमस्कार, मी प्रकाश तांदे मनोरंजनएक्सप्रेस.com च्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपणा सर्वांना ठाऊकच आहे की शैलेंद्र हे गीतकार एका चित्रपटाची निर्मिती करत होते। त्या चित्रपटाचं नावही आपणास ठाऊक आहे, त्याचं नाव तिसरी कसम। त्याचा नायक कोण होता? राज कपूर। हा तिसरी कसम चित्रपट हा एका खेडेगावातल्या माणसाच्या कथेवर अवलंबून होता, त्यामुळे या चित्रपटाचं शूटिंग बुंदेलखंड या उत्तर प्रदेशातल्या देहाती भागात चालू होतं। राज कपूर अर्थातच शूटिंगसाठी तिकडे गेलेला होता। तो बुंदेलखंड भाग त्या काळात म्हणजे 1964-65 सुमारास अतिशय मागासलेला असा विभाग होता। तिथे मनोरंजनाची काही साधनं नव्हती, तर त्यावेळेस विशेषतः त्या काळात असे चित्रपट निर्माते आपला तांडा घेऊन शूटिंगसाठी छोट्या छोट्या गावातनं जात असत, तर तिथे रात्री मनोरंजनासाठी गावातील स्थानिक कलाकारांना बोलवलं जात असत। मग ते त्यांची गाणी गात, नृत्य हे करत, त्यांच्या गोष्टी सांगत। तर अशाच प्रकारे तिसरी कसमचं शूटिंग चालू असताना बुंदेलखंडमधल्या त्या गावी एक रात्र एका बाईने झूट बोले कव्वा काटे असं गाणं गायलं। तिथे ते गाणं आणि त्याची चाल आणि त्याच्यावरचं नृत्य हे बघून राज कपूर भारून गेला। ते गाणं म्हणजे असं लोकगीताचा एक नमुना होता। राज कपूर हा 24 तास निर्माता आणि दिग्दर्शक असायचा, त्याचं एक मन सतत जागृत असायचं। त्यांनी या गाण्याची चालीची नोंद घेतली आणि त्याच वेळेस त्याच्याबरोबर तिथे गीतकार विठ्ठलभाई पटेल म्हणून होते, त्यांना त्यांनी सांगितलं की ह्या गाण्याची चाल लक्षात ठेवा आणि शब्द टिकवून ठेवा। ही 1964-65 गोष्ट। नंतर तो तिसरी कसम चित्रपट तयार झाला आणि वितरित पण झाला। दरम्यानच्या काळात राज कपूर आपल्या मेरा नाम जोकर या अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपटावर काम करत होता। संगमनंतर जवळजवळ 5-6 वर्षांनी मेरा नाम जोकर प्रदर्शित झाला आणि जवळजवळ 60-65 लाख रुपये खर्च करून निर्मिती केलेल्या या चित्रपटाने मार खाल्ला। इतका मार खाल्ला की राज कपूरला 55 लाख रुपयाचं नुकसान झालं। राज कपूर हपकून गेला। इतकंच नव्हे, याच्यानंतर आणखीन 1.5 वर्षांनी राज कपूरचा मुलगा रणधीर कपूर याने दिग्दर्शित केलेला कल आजौर कल हा चित्रपट आला, तोही अयशस्वी झाला। राज कपूरला सुटत ना। त्या काळात 70-75 लाख रुपयाचं नुकसान हे कुठल्याही तालेवार निर्मात्याला झेपणं शक्य नव्हतं। सर्वसामान्य निर्माता तर खचून जाऊन आत्महत्या करून मोकळा झाला असता, पण राज कपूर हा फायटर होता, हा जिंदादिल निर्माता होता। त्यांनी थोडे दिवस जाऊन दिले आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण एका निखळ प्रेमकथेची निर्मिती करू आणि ती आत्तापर्यंत चित्रपटात अभिनय न केलेल्या नायक आणि नायिका यांच्या साह्याने सादर करू, म्हणजे एक ताजीतवानी प्रेमकथा लोकांना आवडेल। त्याप्रमाणे त्याने त्याचा मुलगा ऋषी कपूर याला नायक म्हणून नेमलं। डिंपल कापाडिया या नावाची तरुण मुलगी जिने यापूर्वी कधीही चित्रपटात काम केले नव्हते, तिची नायिका म्हणून नेमणूक झाली आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली। ही एक शुद्ध तरुण तरुणीची प्रेमकथा होती। त्या काळात आपणास माहितीच आहे की संगीत दिग्दर्शन आणि चित्रपटातील गाणी हा चित्रपटाचा एक मोठा आधार ॲसेट असेल, कारण जर संगीत चांगलं झालं तर चित्रपटाच्या खजिन्यात भर पडत असेल। मेरा नाम जोकर आणि कल आजौर कल हे दोन्ही चित्रपट शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले होते। मात्र त्यावेळेस या दोन चित्रपटांच्या बाबतीत अशी एक गोष्ट घडली होती की ती पूर्वी कधी घडली नव्हती, ती म्हणजे शंकर जयकिशन यांचं संगीत असूनही त्या चित्रपटात लता मंगेशकर यांचं एकही गाणं नव्हतं। वास्तविक शंकर जयकिशन यांच्या बरसात या पहिल्या चित्रपटापासून लता मंगेशकर
या त्यांच्या चित्रपटातल्या गाण्याच्या हुकमी गायिका होत्या. त्या एवढ्या हुकमी गायिका होत्या की नायिकेसाठी तर लता मंगेशकर यांचा आवाज वापरला जायचाच, पण सहनायिका या अन्य कुठलं एखादं स्त्री पात्र यांना गाणं असेल तेही गाणं शंकर दीक्षण लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड करत असत. मात्र 1966-67 काळात शंकर हे शारदा नावाच्या गायिकेच्या आवाजाच्या इतके प्रेमात पडले की त्यांनी शारदा यांनाच पुढे करून सगळी गाणी गाऊन घेतली. ही गोष्ट लता मंगेशकर यांना अर्थातच खटकली. त्यामुळे जेव्हा राज कपूरने ऋषी कपूर आणि डिंपल कापाडिया यांना घेऊन एका चित्रपटाची निर्मिती करायची ठरवली, त्यावेळेस राज कपूर हे लता मंगेशकर यांना भेटले. त्या चित्रपटाचं नाव होतं बॉबी. त्यांनी लता मंगेशकर यांना असं सांगितलं की माझे मागचे 2 चित्रपट पडले कारण त्या चित्रपटात तुम्ही एकही गाणं गायलेलं नव्हतं, तर असं करू नका, माझ्या पुढच्या चित्रपटात तुम्ही गाणं गायलंच पाहिजे. लता मंगेशकर या नाराज झालेल्याच होत्या. त्यांनी सांगितलं की आपण जर नवीन संगीत दिग्दर्शक आणला तर मला आपल्याकडे गायला निश्चित आवडेल. राज कपूरही विचार करत होते आणि ते नवीन आणि चांगल्या संगीत दिग्दर्शकाच्या शोधात होते. त्या काळात लक्ष्मीकांत प्यारेलाल हे एक नवीन जोडी संगीत दिग्दर्शकाची दाखल झालेली होती. या जोडीनी अत्यंत सी ग्रेड म्हणतात अशा चित्रपटापासून सुरुवात करून ते ए ग्रेड चित्रपटापर्यंत पोहोचलेले होते. त्यांची अर्थातच अशी इच्छा होती की राज कपूरच्या चित्रपटाला त्यांना संगीत द्यायला मिळावं. ज्या क्षणी लक्ष्मीकांत प्यारेलाल या दोघांना कळलं की राज कपूर हे नवीन संगीत दिग्दर्शकांच्या शोधात आहेत, त्या क्षणी हे दोघे राज कपूरना भेटले आणि त्यांनी सांगितलं आपण जर आम्हाला आपल्या बॉबीच्या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी दिली तर आम्ही एकही पैसा न घेता हे संगीत देऊ शकू. राज कपूर यांना आश्चर्य वाटलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे त्यावेळेस निःसंश पहिल्या क्रमांकाचे संगीत दिग्दर्शक होते. राज कपूरने त्यांची नेमणूक संगीत दिग्दर्शक म्हणून केली. आरके कॅम्पमध्ये प्रवेश मिळाला म्हटल्यानंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या अंगात उत्साह संचारला. मुळात ते एक चांगले संगीत दिग्दर्शक होते. लता मंगेशकर यांचा त्यांच्यावर वरदहस्त होता. त्या तिघांनी आणि अर्थात संगीताचा जाणकार बादशाह म्हणावा असा स्वतः राज कपूर या सगळ्यांनी मिळून खूप मेहनत घेतली आणि बॉबीची गाणी तयार केली. त्यातील गाणी तयार करत असताना राज कपूर यांना बुंदेलखंडमध्ये ऐकलेलं झूठ बोले कौवा काटे या गाण्याची आठवण झाली आणि त्या गाण्याचा अर्थ लक्षात घेऊन राज कपूर हे स्वतःच दिग्दर्शक असल्यामुळे त्यांनी बॉबीच्या कथेत एक जागा निर्माण केली आणि विठ्ठलबाई पटेल यांना बोलावलं आणि सांगितलं ही चाल लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना ऐकवा. ही चाल त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना ऐकवल्यानंतर त्या चालीत त्यांनी थोडे फेरफार केले आणि ते सर्वांमुळे ते पसंत पडल्यानंतर विठ्ठलबाई पटेल यांनी त्याच्यावर मूळ गाणं कायम ठेवून व गाण्यात फेरफार करून एक गाणं तयार करून दिलं. त्या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं, चित्रपट निर्माण झाला, वितरित झाला, अतिशय गाजला. इतका गाजला की तो चित्रपट जवळजवळ सुवर्ण महोत्सवपर्यंत पोचला. मागच्या 2 चित्रपटांनी राज कपूरला 70-75 लाख रुपयाचा फटका दिला होता. आपला विश्वास बसणार नाही मित्रांनो, या बॉबी या चित्रपटाने राज कपूरला 1 नाही 2 नाही तब्बल 11 कोटी रुपयाचा फायदा करून दिला. अर्थात राज कपूर हे धन्य झाले. त्यांनी या गाण्याच्या श्रेयफलकाच्या बाबतीत विठ्ठलबाई पटेल यांचं नाव पडद्यावर द्यायचं ठरवलं. विठ्ठलबाई पटेल हे यासाठी तयार नव्हते कारण ते राजकारणात सक्रिय होते आणि मध्य प्रदेशसारख्या एका राज्याचे ते मंत्री पण होते. पण राज कपूरने त्यांना असं सांगितलं की जर या गाण्यात तुमचं नाव टाकलं नाही तर ते पारंपरिक गाणं ठरून अनेक लोक रॉयल्टीसाठी पुढे येतील आणि ते आपल्या सर्वांना त्रासदायक होईल, त्यापेक्षा तुम्ही याला हो म्हणा. त्यामुळे विठ्ठलबाई पटेल तयार झाले आणि त्यांचं नाव बॉबी चित्रपटात श्रेयफलकात झळकलं. मित्रांनो, आपला विश्वास बसणार नाही, या गाण्याला नको म्हणणारे विठ्ठलबाई पटेल
यांना हे गाणं रिलीज झाल्यानंतर जवळजवळ 2 वर्षात 71 गाणी लिहायची बोलवणी आली आणि त्यांनी ती पूर्ण केली. राज कपूर यांचा मोठेपणा असा की लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी एकही रुपया न घेता संगीत दिग्दर्शन करू असं सांगितलं होतं आणि त्याच बोलीवर काम सुरू झालं होतं. पण चित्रपटाला 11 कोटी रुपये नफा झाल्याचं करतात राज कपूरनी बाजार भावाप्रमाणे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे मानधन त्यांना देऊ केले. अशी ही बॉबीच्या झूठ बोले कौवा काटेची मनोरंजक कथा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असणारच. ही कथा आपल्याला आवडल्याच आहे मला कॉमेंट्समधून कळवा. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.